एक राजकीय बातमी समोर येते आहे. जयंत पाटलांनी महायुतीवर केलेल्या टीकेची ही बातमी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार घाबरलेलं आहे, भेदरलेलं आहे, त्यामुळे दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका होतील असं पाटील म्हणाले. महायुतीकडून सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे. विधानसभेच्या निवडणुका 2-2.5 महिन्यात होतील. माझा अंदाज आहे की हे सरकार थोडं घाबरलेलं आहे, म्हणून ते निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्याच्या ऐवजी दिवाळी नंतर नोव्हेंबरच्या 10-15 तारखेला घेतील. त्यांना जास्त वेळ पाहिजे. तिजोरीत जे शिल्लक पैसे आहेत ते सगळे वाटून झाल्यावर लोकांच्या पुढे जायचं अशी मानसिकता त्यांची आहे. आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातली. छत्रपती संभाजीनगरामध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये दिव्यांग आक्रोश मोर्चा निघणार आहे. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस तैनात करण्यात आले. गेल्या 75 वर्षामध्ये राज्य सरकारनं केलेले शिफारस आणि केंद्रानं केलेले भाव जाहीर याच्यामध्ये 2-3 हजाराचा फरक आहे. आणि ही लूट आहे सर्रास. 15% नफासुद्धा भेटू नये अशी एक व्यवस्था निर्माण केली. आणि म्हणून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये जर झाले तर मजुरीचा खर्च निघाला तर शेतकऱ्याचा उत्पादन